रुग्णाला भेटल्यानंतर माझं मन इतकं थक्क झालेलं आहे की मी बोलू शकत नाही अशी परिस्थिती आहे. इतकी दुर्गंधी आहे बाहेर, बाथरूमला पाणी नाहीये. मी सर स्वतः डॉक्टर असलो असतो ना, मी राजीनामा देऊन नोकरी करणार. नको बाई नोकरी जर गव्हर्नमेंट सर मदत करत नसेल. धूळ खात पडले कम्प्युटर, इन्फ्रास्ट्रक्चरच नाहीये. फिजिशियन लागतो, सर्जन लागतो, भूल तज्ञ लागतो, एकही नाही. तर कायम सात नर्सेस पाहिजे, दोनच आहेत. एक्स-रे मशीन बंद पडलेले, लॅब टेक्निशियन नाहीत. दररोज 250 ओपीडी होतात, त्यांना अटेंड कोण करणार? मेडिकल सुप्रिटेंडंट 2004 पासून ते 2023 पर्यंत एक वर्षच आहे. दोन अँब्युलन्स आहेत तिथं, ड्रायव्हर एकच, तो जो परंड्यावर नेतो त्याच्यावर कंट्रोल नाही. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मतदारसंघ असलेल्या सोलापुरातील ग्रामीण आरोग्य केंद्राची दुर्दशा झाल्याचं वास्तव समोर आलंय. नुकतंच विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी औषधे आणि वैद्यकीय वस्तू खरेदीसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात आल्याची माहिती दिली. राज्यात 500 आपला दवाखाना सुरू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र भूम, परंडा, वाशी या त्यांच्याच मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था झाली आहे. विशेष म्हणजे माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनी या संदर्भात आरोग्यमंत्र्यांशी पोलखोल केली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत स्वतःच्या मतदारसंघातील ग्रामीण आरोग्य केंद्राची सुव्यवस्था ठेवू शकत नाहीत. त्यांचा भोवळ कारभार मी स्वतः उघडकीस आणून एक महिना झाला तरी देखील परिस्थिती तशीच आहे. इतके हे मंत्री महोदय निर्ढावलेले आहेत असं म्हणत संभाजीराजेंनी एक व्हिडिओही शेअर केलाय. त्यामध्ये भूममधील सरकारी आरोग्य केंद्रातील घाणीचं साम्राज्य आणि रुग्णांची दुरवस्था दिसून येते. मी जर स्वतः डॉक्टर असतो तर राजीनामा देऊन मोकळा झालो असतो, नको बाबा ही नोकरी, असंही संभाजीराजे या व्हिडिओत म्हणत असल्याचं दिसतंय. रुग्णाला भेटल्यानंतर माझं मन इतकं थक्क झालेलं आहे की मी बोलू शकत नाही अशी परिस्थिती आहे. इतकी दुर्गंधी आहे बाहेर, बाथरूमला पाणी नाहीये. मी सर स्वतः डॉक्टर असलो असतो ना, मी राजीनामा देऊन नोकरी करणार. नको बाई नोकरी जर गव्हर्नमेंट सर मदत करत नसेल. धूळ खात पडले कम्प्युटर, इन्फ्रास्ट्रक्चरच नाहीये. फिजिशियन लागतो, सर्जन लागतो, भूल तज्ञ लागतो, एकही नाही. तर कायम सात नर्सेस पाहिजे, दोनच आहेत. एक्स-रे मशीन बंद पडलेले, लॅब टेक्निशियन नाहीत. दररोज 250 ओपीडी होतात, त्यांना अटेंड कोण करणार? मेडिकल सुप्रिटेंडंट 2004 पासून ते 2023 पर्यंत एक वर्षच आहे. दोन अँब्युलन्स आहेत तिथं, ड्रायव्हर एकच, तो जो परंड्यावर नेतो त्याच्यावर कंट्रोल नाही.